आपले जे लोक असतात ना त्यांच्याशी बोलायला नेहमीच आवडतं, कारण बोलण्यासारखा संवाद साधण्यासारखा आनंद जगात कुठला नाही. आज व्हॉट्सअपच्या जगामध्ये, मोबाईलच्या जगामध्ये कुठे वाढदिवस असला, काही छान झाला की आपण फक्त थंब, हात, पास, फुलं पाठवतो. खूप त्याच्यामध्ये ड्रायनेस आलाय, खूप कोरडेपणा आलाय, आणि एकमेकांशी भेटणं, एकमेकांशी संवाद साधणं कुठेतरी हरवायला लागलंय. आणि म्हणून आज खरं तर गरज आहे असं सगळ्यांनी एकत्र येण्याची आणि एकमेकांशी संवाद साधण्याची. आता श्रावण महिना आलेला आहे जवळच, एकूणच सगळ्या सणांना सुरुवात झालेली आहे आणि अतिशय आनंदानं आणि उत्साहानं आपण सगळे हे सण साजरे करत असतो. आणि म्हणून मला आज इथे जरूर बोलावं असं वाटतंय की आपण हे सण का साजरे करायचे असतात, या मागचं खरं अध्यात्म काय आहे आणि या मागचं खरं शास्त्र काय आहे. जेव्हा आपण संस्कृती असं म्हणतो की सगळ्यात सुंदर संस्कृती, सगळ्यात महान संस्कृती म्हणजे आपली हिंदू संस्कृती आहे असं आपण नेहमी म्हणतो आणि हे आपल्याला नेहमी जाणवतं. आपण सगळेजण खूप भाग्यवान आहोत कारण आपल्याला भारत भूमीमध्ये जन्म मिळालेला आहे. आपल्या या भारत भूमीला देवभूमी असं म्हटलं जातं आणि आपली भारतीय संस्कृती वर्षानुवर्ष, हजारो वर्ष एवढी परकीय आक्रमण झाली पण तरी सुद्धा आपली संस्कृती अजूनही टिकून आहे. कारण का? तर ती पूर्ण मुळापर्यंत रुजलेली आहे, सगळ्यांच्या मनामध्ये त्या संस्कारांचं बीज रोवलं गेलेलं आहे आणि म्हणून पिढ्यान पिढ्या आपण आपली संस्कृती उलट आणखीन आणखीन तिच्यामध्ये विस्तार होत गेला, अजून अजून त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेली. जेव्हा आपण असं म्हणतो की आपली हिंदू संस्कृती, तर संस्कृती म्हणजे काय, तर खूप मोठी व्याख्या, मला काही कळली नाही, मला काही पटली नाही, मला एक साधी सुधी संस्कृती आणि धर्माची व्याख्या अशी वाटते की प्रकृतीची जोपासना करत, प्रकृतीची म्हणजेच पर्यावरण, निसर्ग, ही पृथ्वी माता, धरणी माता, या प्रकृतीची जोपासना करत माणसाला माणूस म्हणून जगायला जी शिकवते ही संस्कृती. मग ह्या संस्कृतीचा जर का विचार केला, ज्या संस्कारांना, लक्षात घ्या की संस्कारांना जी धरून ठेवते ती संस्कृती, चांगल्या विचारांना धरून ठेवते ती संस्कृती, आणि मग आपल्या भारतीय संस्कृतीचा विचार केला तर आपली भारतीय संस्कृती ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विज्ञानाधिष्ठित संस्कृती आहे आणि म्हणूनच ती आजपर्यंत टिकून राहिलेली आहे. यामध्ये कुठेही अंधश्रद्धा नाही. जर अंधश्रद्धा असेल आणि ती इतरांना वाटत असेल तर ती पिढ्यान पिढ्या चुकीच्या लोकांनी चुकीच्या पद्धतीनं त्या संस्कृतीला जे काही जोपासण्याचा प्रयत्न केला चुकीच्या पद्धतीनं, त्यामुळं त्या श्रद्धेचं रूपांतर अंधश्रद्धेमध्ये झालेलं आहे. मुळात आपली संस्कृती ही विज्ञानाधिष्ठितच आहे. बघा, नवग्रह, नवग्रहांची संकल्पना हजारो वर्षांपूर्वी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विराजमान आहे. म्हणजे पृथ्वी, सूर्य हा या ग्रहमालेतील मुख्य देवता आहे. सूर्योपासना किती वर्षानुवर्ष, हजारो वर्षांपासून आपण ही सूर्योपासना करतो आहोत. का करतो आहोत? तर सगळा जो ऊर्जेचा स्रोत आहे पृथ्वीवरचा, हे आत्ताचं पण शास्त्र सांगतं की ऊर्जा ही फक्त रूपांतरित होते. एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड अँड कॅनॉट बी डिस्ट्रॉइड. कुठलीही ऊर्जा ही कधीच तयार करता येत नाही किंवा ती संपत नाही, ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये रूपांतरित होते, हे आजचं शास्त्र सांगतं. जे आपल्या वैज्ञानिक ऋषी मुनींनी हजारो वर्षांपूर्वी हे समजून घेतलं होतं. आणि म्हणूनच सूर्योपासना आपल्याकडे अतिशय महत्वाची मानली जाते, कारण सूर्य हा आपल्या ग्रहमालेचा मुख्य आहे आणि आपण सगळेजण त्याच्या भोवती फिरतो आहोत, हे हजारो वर्षांपूर्वीच आपल्या ऋषी मुनींनी ओळखलेलं होतं. त्याच्यानंतर शून्याचा शोध कुणी लावला? तर भारतीयांनी लावला. हे अजून सगळं जग, हे सगळं जग आपल्या आपल्या युनिव्हर्सिटीज मध्ये शिकवतं की शून्याचा शोध भारतीयांनी लावला. आइन्स्टाईननी म्हटलं आहे की सगळ्या जगाने थँकफुल राहिलं पाहिजे भारताला, कारण काउंटिंग भारताने सगळ्या जगाला शिकवलेलं आहे. त्यामुळे शून्य ते नऊ आणि काउंटिंग हे भारताने शिकवलेलं आहे. फार ग्रेट मॅथमॅटिशियन्स आपले हे ऋषी मुनी होते, ते कोणी भोंदूगिरी करणारे आसारामजी बापू नव्हते, हे नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ते खूप मोठे भूगोलतज्ञ होते, ते खूप मोठे पर्यावरण तज्ज्ञ होते,
ते खूप सुंदर मानस शास्त्रज्ञ होते असे आपले शास्त्रज्ञ ऋषी मुनी होते आणि त्यांनी हे जे काही आपल्याला सगळं घालून दिलेलं आहे, ज्या काही रीतीरिवाज दिलेले आहेत, त्याचं कारणच असं आहे की जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो संपूर्ण आपला प्रवास आहे तो अतिशय सुंदर आणि सुखदरित्या कसं होईल आणि शेवटचा दिन गोड कसा होईल. आयुष्याचं सगळ्यात महत्वाचं सार्थ काय, आज आपण जिथे इथे आलोय की शेवटचा दिन गोड व्हावा. आयुष्यामध्ये कितीही काहीही सगळं केलं पण शेवटच्या क्षणी जर तो राम आठवला नाही, तो जर कृष्ण आठवला नाही, तर आयुष्यातलं जे काही आपण केलेलं आहे ते फोल आहे, त्याचा काहीही अर्थ नाही. हेच आपली हिंदू संस्कृती, आपला धर्म सांगतो आणि हेच या विविध माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आपल्या ऋषी मुनींनी केलेला आहे. आपण रामायणामध्ये पुष्पक विमानाचा जो काही उल्लेख आहे तो पुष्पक विमानाचा उल्लेख आहे. तो काय आहे पुष्पक विमान, म्हणजे कुठलं तरी एक यंत्र जे आकाशातून उडू शकतं ना. म्हणजे ही संकल्पना, विमान ही संकल्पना कुठेतरी आपल्या ऋषी मुनींनी, वैज्ञानिक ऋषी मुनींनी त्याचा पूर्वी शोध लावलेला होता. कुठलं पर्जन्यास्त्र टाकलं आणि पाऊस पडला, पर्जन्यास्त्र टाकलं आणि पाऊस पडला म्हणजे आर्टिफिशियल रेन ही कन्सेप्ट इथे कुठेतरी होतीच. आणि लक्षात घ्या, हे सगळं आपलं जे ज्ञान आहे हे मध्ययुगीन काळामध्ये अरबांनी हे सगळं तिकडे युरोपमध्ये नेलं. आणि युरोप लोकांनी कसं आहे माहिती का, की हे सगळं आपलीच वस्तू आहे, आपण आपली एखादी वस्तू देतो कोणाला तरी आणि मग काही वर्षांनी परत त्याला छान गिफ्ट पॅक करून तीच वस्तू आपल्याकडे येते आणि मग ती उघडल्यावर आपल्या लक्षात येतं की अरे आपणच दिलं होतं बरं का तिला ही साडी, 4 वर्षापूर्वी आपण तिला दिली होती आणि फक्त त्याचं जे पॅकेज आहे ते गुंडावून आपल्यापर्यंत येतं, तसंच काहीस आत्ताचं आहे असं मला नक्कीच वाटतं. मग ही जी आपली अत्यंत महान अशी संस्कृती आहे, ही संस्कृती टिकवण्याचं फार मोठं काम हे महिलांनी आणि महिलांनी त्यांचे जे सण आहेत त्या सणाच्या माध्यमातून केलेलं आहे. मी महिलांनी असं म्हणते कारण का, इथे जे सगळे बसलेले समस्त पुरुष आहेत त्यांचा जन्म आईच्या उदरी झालेला आहे आणि आईच्या उदरामध्ये जेव्हा ते बीज रोवलं जातं तेव्हा ते गर्भाचे संस्कार करणारी ही आईच असते आणि प्रत्येक क्षणोक्षणी पावलोपावली स्त्री कुठल्या ना कुठल्या रूपाने घरावर समाजावर वेगवेगळ्या पद्धतीनं सदैव साथ देत असते आणि संस्कारांचं रोपण करत असते, हे आपण कधीच विसरता कामा नये. हे जे सण आहेत हे सण कसे आहेत आणि आपण हे का साजरे केले जावेत याच्या मागचं विज्ञान आपण समजून घेणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. कारण का, कुठेतरी मागे पाप आणि पुण्य याचं जर का आपण त्याला कुठेतरी लेबल लावत बसलो तर आजच्या कॉम्प्युटर युगातली मुलं हे ऐकणार नाहीत, हे मान्य करणार नाहीत आणि जर हे त्यांनी मान्य केलं नाही तर ही संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत जाणार नाही आणि ती टिकण्यासाठी खूप संघर्ष निर्माण होईल समाजामध्ये. आणि म्हणून जसं आपण आज इथे आलोय की ही शवदाहिनी ही आपण कशी तर डिझेल आणि लाईटवर चालणाऱ्या शवदाहिनीसाठी आलोय, कुठेतरी बदल, जे काही जुनं आहे त्याच्यात बदल करून त्याला नवीन रूप देणं जेणेकरून त्याचा समाजाला काहीतरी वेगळा उपयोग होईल, हा त्याच्या मागचा जो उद्देश आहे तो खूप महत्वाचा आहे. आपल्याकडचे प्रत्येक म्हणजे डोहा जेवणापासून ते अंत्यसंस्कारापर्यंत प्रत्येक संस्काराला शास्त्रीय दृष्टिकोन आहेच. जर का आपण विचार केला की आपल्याकडे डोहा जेवण केलं जातं, मला तर वाटतं डोहा जेवण आपल्या लोक म्हणजे हिंदू धर्मामध्येच इतक्या मोठ्या आणि उत्साहात साजरं केलं जातं. आजची अलोपॅथी काय सांगते की आई तू खुश राहा, तू खुश राहिलीस की तुझा गर्भ जो आहे त्याची हेल्थ चांगली राहणार आहे. हे आजची अलोपॅथी जे सांगते ते आपल्या वैज्ञानिक ऋषी मुनींनी पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी ओळखलं होतं की ही जी स्त्री आहे जी आता नवीन जन्म देणार आहे, हा नवीन जन्म देणं म्हणजे साधी गोष्ट नाहीये, एक नवा समाज निर्माण होणार असतो भविष्यातला आणि तो नवीन समाज जो भविष्यातला निर्माण होणार आहे तो तितका सुदृढ असला पाहिजे, हा त्याच्या मागचा फार मोठा विचार आहे. आणि म्हणून तेव्हा ती जेव्हा गर्भाशी असते स्त्री तेव्हा तिला वेगवेगळी गाणी ऐकवली जातात, तुला काय हवं काय नको हे विचारलं जातं. आणि मी सांगू की एक स्त्री आहे आणि स्त्री म्हणून मी अगदी 100% हे सांगू शकते की स्त्रीला खूप कौतुकाची खूप प्रेमाची अपेक्षा नसते, कारण त्या हाच मुळात तिचा जे तत्व आहे ना स्त्रीचं तेच त्याग आहे. पण तरी सुद्धा
एक एवढंच जरी तिला कौतुक केलं ना तरी ती इतकी फुलते आणि इतकी खुश होते हे मानस शास्त्रज्ञ आपल्या ऋषी मुनींनी ओळखलं होतं. आणि म्हणून मग तिची गर्भाशी आहे तिला विचारायचं कौतुकानं, तिला झुल्यावर बसवायचं, तिला वेगवेगळ्या ठिकाणी मग चांदण्यातलं डोहा जेवण करायचं, उन्हातलं डोहा जेवण करायचं, त्याच्यानंतर बागेतलं डोहा जेवण करायचं, नौकेतलं डोहा जेवण करायचं. किती प्रकारची डोहा जेवण आहेत का की जेणेकरून ती आई खुश राहावी आणि एक सुंदर आणि सुदृढ बाळ जन्माला यावं. आपल्या वेदांमध्ये अगदी पहिल्या दिवशी जे बीज रोवलं जातं गर्भामध्ये आणि 9 महिने 9 दिवसांनी त्याची कशी कशी वाढ होते हे आपल्या ऋचांमध्ये त्याचं व्यवस्थित सगळं वर्णन केलेलं आहे. म्हणजे शरीरशास्त्राचा सुद्धा अभ्यास आपल्या ऋषी मुनींनी अतिशय सुंदर आणि परफेक्ट असा केलेला होता. अंत्यसंस्कारांच्या वेळेस मला असं स्वतःला वाटतं की आपल्याकडे असं म्हणतात, इतर मला आठवतं की माझी आजी आई मला नेहमी म्हणायची की अगं गरम पाणी तसं घेऊ नका, कडक थोडं तरी विसण घाल. आणि जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा आपल्याकडे अशी प्रथा आहे की अगदी गरम गरम पाणी आहे ते व्यक्तीला घातलं जातं. का तर मला असं वाटतं की तेव्हा आपलं शरीर थंड पडलेलं, म्हणजे जो मनुष्य गेलेला आहे त्याचं शरीर थंड पडलेलं असतं आणि जे अत्यंत गरम पाणी घातल्यानंतर जर चुकून धुगधुगी असेल तर ब्लड सर्क्युलेशन सुरू होऊन तो जीव वाचू शकतो असा त्याचा मागचा उद्देश असावा. आणि म्हणून असं गरम त्यानंतर तो ती जी व्यक्ती आहे ती व्यक्ती कुठल्या आजाराने गेलेली असते, वेगवेगळे जर्म्स असतात ते जर्म्स सगळे मरून जावेत हा सुद्धा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि आपल्याकडे कडुलिंब खायला देतात जेव्हा अंत्यविधी होतो आणि जाताना कडुलिंब खायला देतात. आता आपण तो गोड लागला तर मग काय सांग काय असे वेगवेगळे आपण त्याच्यामध्ये अंधश्रद्धा घातली आहे असं नाहीये. तो कडुलिंब आपण खायचा आहे का तर कडुलिंब हा जर्मीसाइडल आहे. आपल्याला माहिती आहे की जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते जे आहे त्यांना नष्ट करण्याचं काम कडुलिंब करतो. मग जेव्हा आपण या ठिकाणी येतो या ठिकाणी आल्यानंतर अनेक प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असू शकतात किंवा ती जी काही व्यक्ती आहे तिच्या आजारानं गेलेली आहे ते इकडे तिकडे स्प्रेड झालेले असू शकतात आणि मग ते आपल्या शरीरात जर गेलेले असतील तर ते लगेच नष्ट व्हावे म्हणून तो कडुलिंब खायचा आहे. कापराचं सुद्धा काम तेच आहे. तुळस आपण बॉडीच्या तोंडामध्ये ठेवतो त्याच्याही मागे शास्त्र आहे. प्रत्येक गोष्टीच्या मागे शास्त्र आहे. पण कसं असतं प्रत्येक वेळेस 20-25-50% माणसं समजून घेतात. 50% माणसं तर हा त्यात काय असं कुठं असतं का, मग थोडंसं पाप पुण्याची जोड द्यावी लागते आणि मग त्याच्यातून कुठेतरी अंधश्रद्धांची निर्मिती होते. म्हणून आपण आता शास्त्र आपण विज्ञान युगामध्ये राहणारी माणसं आहोत त्यामुळे आपण हे सगळं टाळून सुलाखून पाहिलं पाहिजे आणि मग त्याचं अनुकरण केलं पाहिजे. मग आता पहिला जो सण येतो तो आपला महिला म्हणजे आपल्या हिंदू वर्षाप्रमाणे पंचांगानुसार पहिला महिना असतो चैत्र महिना. चैत्र महिना किती सुंदर बघा ना. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा, गुढी पाडवा. या दिवशी आपण काय करतो तर गुढ्या उभारतो. गुढी उभारणं हे हिंदू धर्माचं आपल्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या जेव्हा परकीय आक्रमण झाली त्यावेळेस आपण आपल्याला पाहिजे तसं किंवा आपण जेव्हा स्वतंत्र नसतो तेव्हा आपल्यावर जो कोणी राज्य गाजवतो आहे त्याला पाहिजे तसं तो आपल्याला वागवतो. पण आपण स्वतंत्र आहोत, आम्ही सार्वभौम आहोत, आमच्यावर कुणाचंही राज्य नाही याचं प्रतीक म्हणजे ही पाडव्याला उभारणारी गुढी आहे. आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे आणि म्हणून आपण निश्चितच ही गुढी उभारली पाहिजे हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. असं म्हणतात की या दिवशी पृथ्वीचा जन्म झाला, ब्रह्मदेवाचा जन्मदिवस आहे असं पण पाडव्याविषयी म्हटलं जातं. आता ते तर मला काही माहिती नाही कारण मला माहीत नाही ब्रह्मदेवाचा जन्म कधी झाला काय पृथ्वीची कधी झाली कारण पुन्हा विज्ञान वेगळं सांगतं. पण मला स्वतःला हे मात्र जरूर पटतं आणि मी माझ्या मुलांना माझ्या विद्यार्थ्यांना जरूर सांगते की आपण स्वतंत्र आहोत, आपण सार्वभौम आहोत, आपला धर्म आपण स्वतंत्रपणे पाळू शकतो दुसऱ्यांच्या धर्माचा आदर करून आणि ह्याचं प्रतीक म्हणजे आपला हा गुढी पाडवा आहे आणि म्हणून आपण तो जरूर साजरा करायचा आहे. त्या दिवशी आपण कडुलिंब खातो. किती म्हणजे प्रत्येक गोष्टीला आता बघा कुठलीही चांगली गोष्ट सुरुवात करायची असेल तर आपण कधी करतो वर्षाच्या पहिल्या दिवशी. पण ही आपली चूक आहे की आपण 9 दिवस करतो ही आपली चूक आहे. पण गुढी पाडव्याच्या दिवशी आपण सगळेजण कडुलिंब खातो ना तर आपण वर्षभर कडुलिंब खाल्ला पाहिजे. किती तर कडुलिंबाची आपण चटणी करू
खातो, खूप पण कडुलिंब चांगला नाही, तर थोडा कडुलिंब हा रोज खाल्ला पाहिजे, जेणेकरून आपल्या रक्तातली साखर किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या कंट्रोलमध्ये यायला नक्कीच त्याचा फायदा होतो. आणि म्हणून हा गुढीपाडव्याचा सण आपण निश्चितच आनंदानं साजरा करायला पाहिजे. आपल्या धर्माचं जे प्रतीक आहे त्याचा उत्सव आपण साजरा केला पाहिजे. त्यानंतर वैशाख महिना येतो. वैशाख महिन्याच्या वेळेस आपण अक्षय तृतीया, तसं पाहायला गेलं ना तर 365 दिवसांचे 365 सण आहेत. पण आता एवढ्या धक्काधकीच्या जीवनात हे एवढे साजरे करणं आणि काहीच शक्य नाहीये. म्हणून मी तुम्हाला त्यातल्या त्यात आपण जे नेहमी साजरे करतो त्याच्याविषयी आपण जरा बोलणार आहोत. तर ही जी आहे अक्षय तृतीया असते वैशाख महिन्यामध्ये. अक्षय, अक्षय म्हणजे काय की ज्याचा क्षय होत नाही, जे कधीही संपत नाही. आपण सगळेच जण अक्षय तृतीया अतिशय म्हणजे उत्साहामध्ये साजरी करतो. आपले जे 3.5 मुहूर्त आहेत त्याच्यामधला अर्धा मुहूर्त आपण काय मानलेला आहे, अक्षय तृतीया मानलेला आहे. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी काय केलं जातं, तर जल कुंभाचं दान केलं जातं. या दिवशी तुम्ही जप, दान, पितरांना केलेलं तर्पण जे काही कराल त्या सगळ्याचं पुण्य अक्षय राहतं असं म्हणतात. आणि या दिवशी जल कुंभाचं दान केलं जातं. आता परत मला माहिती नाहीये माझी मुलं आताची पिढी काय म्हणेल की कसलं हे पितरांना तर्पण, कोण बघायला गेलंय स्वर्ग आणि ते कुठे आहेत काय माहिती. ठीक आहे, पण आपण त्यांना जलकुंभाच्या दानाचं जे महत्व आहे ते जरूर समजावून सांगायचंय. इतका सुंदर विचार आहे त्याच्या मागे. वैशाख महिना म्हणजे वैशाख वणवा. आठवा जरा की वैशाख महिन्यामध्ये जेव्हा आपण लाही लाही होत असते आपल्या जीवाची, कधी मला पाणी मिळतंय, कुणाकडे गेलं आणि म्हणालो जेवायला बसतेस का, तर आपण म्हणतो जेवण नको बाई, आधी तुम्हाला गार पाणी दे, बाकी मला काही नको. इतकी आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. आणि ही शरीराची गरज आपल्या शरीर शास्त्रज्ञ ऋषी मुनींनी हजारो वर्षांपूर्वी ओळखली होती. आणि म्हणून त्यांनी हा नियम घालून दिलाय की तुम्ही वैशाख महिन्यामध्ये जलकुंभाचं दान करा. मग आता आपण ह्याला नवीन रूप काय द्यायचं आहे, तर आपण सगळ्यांनी संघटनांनी मिळून आपल्या घराच्या बाहेर आपल्याला पाणपोळीची सोय करता आली तर बघायचं, की जेणेकरून अक्षय तृतीयेपासून, मुळातच माहितीये का अक्षय तृतीयेपासूनच गार पाणी प्यायला सुरुवात करायची असते. आजकाल आपण एप्रिल महिन्यात मार्च महिन्यात गरम व्हायला लागलं की पाणी गार पितो आणि ते सुद्धा फ्रीज मधलं, आणि मग सर्दी खोकला झाला की म्हणतो की अरे सर्दी खोकला झाला. पण मुळात जर आपण अक्षय तृतीयेपासून, कारण का शरीर एका विशिष्ट वेळीच तयार होतं, हे सगळे जे बदल आहेत ते स्वीकारायला, आणि मग अशा वेळी जेव्हा आपण तेव्हा गार पाणी प्यायला सुरुवात करतो माठातलं फ्रीज मधलं नाही, तर त्यावेळेस ते पाणी कधीही बाधत नाही. आणि म्हणून लक्षात ठेवायचंय की हे जे आहे की जलकुंभाचं दान म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त लोकांना जे तृषार्थ आहे त्यांची तृष्णा पूर्ण करा, याचं महत्व सांगणारा जो हा काळ आहे तो म्हणजे अक्षय तृतीयेचा हा सण आहे. चैत्र महिन्यामध्ये चैत्र नहाण घातलं जातं मुलांना. मला तर असं वाटतं की आपण प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जर लहान मूल असेल, 1 ते 2 वर्ष या वयोगटातलं जर मूल असेल, तर त्याच्यासाठी चैत्र नहाण हे अतिशय शास्त्रशुद्ध अशी पद्धत आपल्या पूर्वजांनी दिलेली आहे आणि ती आपण जरूर अंगीकारायची आहे. या चैत्र नहाणामध्ये काय केलं जातं, तर जी कैरी आहे ती कैरी भाजली जाते. आता पूर्वी चुलीमध्ये भाजली जाते, आपण आता गॅसवर भाजूया. ती कैरी भाजायची आणि सूर्याच्या उन्हामध्ये जे पाणी तापवले हे म्हणजे गॅसवर तापवलेलं पाणी नाही, सूर्याच्या उन्हात पाणी सकाळीच ठेवायचं बादली भरून, आणि ते पाणी दुपारपर्यंत तापलं की मग तो जो गर आहे कैरीचा तो काढून तो सगळ्या अंगाला बाळाच्या चोळायचा आहे, आणि मग त्या पाण्याने अंघोळ घालायची आहे. असं केल्यानंतर मुलांना उन्हाळा नक्कीच भागत नाही. मी पण स्वतः हे प्रयोग केले, आमच्या घरांमध्ये हे केलं जातं, तर त्याच्यामध्ये मुलांना घामोळ्या येत नाहीत. आणि म्हणून चैत्र नहाण ही जी रूढी आहे ती नक्कीच चांगली आहे आणि आपण ती अंगीकारली पाहिजे. याच्यामध्ये अंधश्रद्धा काहीच नाही आहे, हे शरीरशास्त्र आहे आणि म्हणून आपण हे नक्कीच पाळलंच पाहिजे. चैत्र महिन्यामध्ये आपण महावीर जयंती साजरी करतो, रामनवमी साजरी करतो. आता मुलं आपल्याला विचारतील हे काय दरवर्षीच काय रामनवमी साजरी करायची आहे, तर कसं असतं की आपल्याला जसं एकूणच मनुष्य स्वभाव असतो, एखादी वाईट गोष्ट आपण ऐकली ती तर चटकन लक्षात राहते, पण चांगली गोष्ट पुन्हा पुन्हा सांगावी लागते. मग हे जे महावीर स्वामींचे जे काही गुण आहेत, रामाचे जे काही गुण आहेत, हे सगळे गुण हे आजच्या काळाची गरज आहे. हे त्रिकाला बाधित असतं की जी नैतिक मूल्य हे त्रिकाला बाधित आहेत,
कलियुग असू दे नाहीतर काही असू दे, जे चांगले गुण आहेत त्या माणसाला एक माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यकच असतात. मग ह्या जयंत्या काय साजऱ्या करायच्या आहेत, तर त्या निमित्ताने आपल्या मुलांना आपण जवळ बसवून महावीर स्वामींच्या गोष्टी, रामाच्या गोष्टी, त्यांचे गुण जरूर सांगितले पाहिजेत, दरवर्षी सांगितले पाहिजेत. असं पुन्हा पुन्हा जेव्हा आपण चांगल्या गोष्टी आपल्याला या निमित्तानं आपल्या मुलांना सांगू, तेव्हा आपल्या मुलांना त्याचा नक्की फायदा होणार आहे, त्यांच्यामध्ये संस्कारांचं बीज रोवलं जाणार आहे. त्यानंतर येतो ज्येष्ठ महिना. ज्येष्ठ महिना सगळ्या महिलांचा आवडता सण आणि पुरुषांचा सुद्धा, कारण महिला उपवास करतात आणि पुरुषांना उपवास आणि काहीही न करता सुद्धा सात जन्मांसाठीची सगळे एंगेज झालेले असतात. तर हा जो ज्या सगळ्या सुवासिनी आहे, या सुवासिनींना हा ज्येष्ठ महिना खूप आवडतो. तर या ज्येष्ठ महिन्याच्या वेळेस वटपौर्णिमा हा सण येतो. ह्या वटपौर्णिमेच्या दिवशी काय केलं जातं, तर वडाला सात फेऱ्या मारल्या जातात. हे सगळं संस्कृतीनुसार आपण करतो. त्याच्यानंतर सावित्रीनं या दिवशी काय केलं, तर सत्यवानाचे प्राण प्रत्यक्ष यमाकडनं मागून घेतले. आता मला माझ्या मुलीने विचारलं, माझ्या विद्यार्थिनींनी विचारलं, पुढच्या पिढीने विचारलं, त्या म्हणतील अगं खरंच एक आहे. पण जर आपण त्याच्या मागचा अर्थ त्यांना सांगितला ना, तर त्यांना हे पटणार आहे की आई खरंच तुझे काही सांगतेस ना ते अगदी बरोबर आहे. किती सुंदर आहे हो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वडाची पूजा आपण करतो. वडामधनं 24 तास जास्तीत जास्त प्राणवायू आपल्याला मिळतो. त्यानंतर वडाची प्रत्येक गोष्ट, तिच्या मुळ्या, तिच्या ज्या पारंब्या, ह्या प्रत्येकामध्ये औषधी गुणतत्व आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वृक्ष संवर्धन. आता मला सांगा, जर बायकांना वेळ नाहीये म्हणून त्यांनी वडाची फांदी तोडून आणली आणि ती घरात आणून पूजा केली, तर त्याचा काही उपयोग आहे का? हे असं कुठंही आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलेलं नाहीये की अगं बाई जर तुला वेळ नसेल ना तर तू फांदी तोडून आण आणि घरी पूजा कर. आहा, असं सांगितलेलं नाही. हे जे आपण करतो ही अंधश्रद्धा आहे. हे वृक्षतोड आपण करतो हे आपल्या संस्कृतीत सांगितलेलं नाही. आपल्या संस्कृतीत सांगितलंय तुम्ही झाडांची जोपासना करा, त्यांची पूजा करता. तुम्ही त्याची पूजा करता तर तुम्ही त्याला तोडू कसं शकता ना? ज्याची पूजा करता त्याला तुम्ही तोडलंच नाही पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. त्याच्यानंतर सावित्रीनं प्रत्यक्ष यमाशी, म्हणजे लक्षात घ्या स्त्री मधला केवढा साहसी गुण त्याच्यामध्ये दाखवलेला आहे की स्त्री काहीही करू शकते. सगळ्यात भयंकर सगळ्यांच्या दृष्टीने कोण आहे? यम. कोणाला घाबरणारा न घाबरणारा मनुष्य कोणाला घाबरतो? यमाला घाबरतो. पण त्या यमाला सुद्धा सावित्री घाबरली नाही आणि तिनं सत्यमानाचे प्राण जवळ आणले, म्हणजे स्त्री पुरुष सहजीवनाचं अतिशय उत्तम प्रतीक म्हणजे वटपौर्णिमा हा सण आहे. मी तर म्हणते सात जन्माचा जाऊ देतो, कोणी पाहिला पुढचा क्षण नाही माहिती, तर पुढचे सात जन्म कोणाला माहितीये? पण ह्या जन्मी, या आयुष्यात आपला जो कोणी वैवाहिक जीवनामध्ये आपलं जे सहजीवन आहे त्यामध्ये आपला जो साथीदार आहे, आपली पत्नी, तो आपला पती, याच्या बरोबर अत्यंत प्रेमानं राहून हे सहजीवन अतिशय सुखानं घालवणं हा खरा वट सावित्रीचा मूळ उद्देश आहे. आज जर आपण समाजामध्ये पाहिलं तर अतिशय भयावह परिस्थिती आहे. घटस्फोटाचं इतकं प्रमाण वाढलेलं आहे की मुलीला एवढंसं काही बोललं, मुलाला एवढंसं काही झालं की अक्षरशः दुसऱ्या क्षणी घटस्फोट घेतला जातो. हे कुठेतरी आपल्या पूर्वजांनी ओळखलं होतं की असं होऊ शकतं, अशी भांडणं, असे क्लॅशेस होऊ शकतात, पण तरी सुद्धा ते मिटून तुम्ही एकत्र राहिलं पाहिजे. कुणासाठी? तर तुमच्या संसारासाठी, तुमच्या कुटुंबासाठी. कारण तुमची ही जी पिल्लं आहेत, ही जी मुलं आहेत, ही जेव्हा बाहेर दमून थकून घरामध्ये येतात ना, तर त्यांना आसरा आणि आनंद कोण देऊ शकतं? फक्त पती पत्नींच्या प्रेमामधून उभं राहिलेलं हे घरट संसार रूपी. आणि जेव्हा असं प्रत्येक घरट उभं राहणार आहे तेव्हा संपूर्ण सुदृढ समाज उभा राहणार आहे. आणि जेव्हा सुदृढ समाज उभा राहणार आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने एक राष्ट्र घडणार आहे. म्हणजे वटसावित्रीचा उद्देश हा केवळ वडाला पूजा घालणे इतका छोटा नाहीये, तर स्त्री पुरुष सहजीवनाची आवश्यकता लक्षात घेऊन ते समाज बांधणी पासून राष्ट्र उभारणी पर्यंतचा खूप मोठा व्यापक दृष्टिकोन त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून जरूर सगळ्यांनी वटपौर्णिमेची अगदी पूजा नाही केली तर त्या दिवशी हे सहजीवन, मी तर म्हणते की ज्या मुलींचं तर लग्न होणार आहे, 18-19-20 वर्षांच्या मुली आहेत, 18-19-20-21 वर्षांची मुलं आहेत, तर यांचं समुपदेशन करण्याची गरज आली आज. लग्न म्हणजे खेळ नाही,
हे सहजीवन काय आहे, याचा मूळ उद्देश काय आहे, त्याग त्यागावर हे सहजीवन अवलंबून आहे, हे सगळं शिकवणारा सण म्हणजे वटसावित्रीचा सण आहे आणि म्हणून आपण तो साजरा करायचा आहे हे आपण आपल्या मुलांना जरूर सांगितलं पाहिजे. त्यानंतर आषाढ महिना, आषाढ महिन्यामध्ये अतिशय उत्साहाने म्हणजे जे अध्यात्म मार्गामध्ये जे आपल्याकडे म्हणतात ना शेवटचा दिन गोड व्हावा, आपल्या आयुष्यामधलं जे प्रत्येक कर्म आहे, प्रत्येक कृती आहे, ते कर्म आणि कृती हे शेवटचा दिन गोड व्हावा, प्रत्येकाने आपला मृत्यू समोर सरकत ठेवला पाहिजे. सण साजरे करताना त्याकडे तसं पाहिलं पाहिजे, आपण तेवढ्या आत्मीयतेने त्या प्रत्येक, जर आपण असं म्हटलं काही ग बाई आज इतकी घाई आणि ते पुरण करावं लागलं आणि आज हा एवढा मोठा नैवेद्याचा स्वयंपाक करावा लागला, असं नाही. पण त्याच्यातला सगळा जो भाव आहे ना तो निघून जातो. ते करायचंच आहे ना, मग आपण ते आनंदाने केलं पाहिजे, म्हणजे आपल्याला जे सात्विक समाधान मिळतं आणि आपलं मन प्रसन्न होतं आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. आणि म्हणून आपण ही आषाढ शुद्ध पौर्णिमा साजरी केली पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक मनुष्य हा गुरु आहे, म्हणजे छोटा मुलगा सुद्धा गुरु आहे, वाईट मनुष्य सुद्धा गुरु आहे. हो, काय शिकवतो वाईट मनुष्य, की वाईट वागल्यावर किती वाईट होत, एखादा चोर असतो वाईट वागतो आणि तुरुंगात जातो, तो आपल्याला काय शिकवतो, वाईट वागू नये, चोरी केली तर तुरुंगात जातो ही शिकवण आपल्याला त्याच्याकडनं मिळते, म्हणजे तो पण गुरुच आहे. लक्षात घ्या, म्हणजे जे कोणी आपल्या सानिध्यात आलेली माणसं आहेत त्यांच्याकडनं काय चांगलं घ्यायचं आणि काय सोडून द्यायचं हे आपण ठरवायचं. कुठलाही मनुष्य चांगला किंवा वाईट कधीच नसतो, आपण त्याला असं कधी ठरवायचंच नाही, तो त्या त्या परिस्थितीनुसार झालेला असतो. चांगलं आपण काय घ्यायचं प्रत्येकातून ते आपण ठरवायचं. जर आपण दुसऱ्याकडे फक्त काय वाईट आहे आणि दोष पाहत राहिलो तर आयुष्यामध्ये आपल्याला कधीच समाधान मिळू शकत नाही. आणि म्हणून आपण प्रत्येकाला गुरु मानून प्रत्येकामधनं जे जे चांगलं घेता येईल ते जरूर घ्यायला पाहिजे आणि हेच आपल्याला गुरु पौर्णिमा सांगते. त्यानंतर श्रावण महिना सगळ्यांचा आवडता सण, कारण का मुलांचा पण खूप सुट्ट्या असतात आणि मुख्य म्हणजे आता जे 4 महिने असतात बायका तर आम्ही का खुश असतो, तर इतके दिवस जरीच्या साड्या सगळ्याच्या पडलेल्या असतात कपाटामध्ये, त्या जरा बाहेर येतात, छान आवरता येतं आणि छान स्वतःला समाधानी करता येतं. आणि म्हणून हे जे सण आहेत हे सण काय प्रत्येक आहो, काय त्यामध्ये तत्व आहे, म्हणजे जर का आपण नागपंचमीचा विचार केला तर नागपंचमी म्हणजे आपले जे इकॉलॉजिस्ट, आपले जे ऋषी मुनी ना इकॉलॉजिस्ट, ज्यांनी सगळ्या इकोसिस्टीमचा विचार केला आहे, पर्यावरणाचा विचार केला आहे, प्रत्येक साप प्रत्येक नाग विषारी नसतो हे आत्ताचं सायन्स सांगतं, हे आपल्या पूर्वज ऋषी मुनींनी केव्हाच ओळखलं होतं. आणि म्हणून सापाची पूजा नागाची पूजा तिथे करायची आहे. आणि आपण नागाला मारत नाही, मारू नका, शेतात सोडा सांगता का, तर ते पर्यावरणासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. झाड बहरले गच्च फुलांनी उत्सव हा फुलांचा, झाड बहरले गच्च फुलांनी उत्सव हा फुलांचा, झाडाखाली सडा फुलांचा सावकाश ती वेचा, फुलासारखा जन्म असावा गंध चौथ देणारा, फुलता फुलता देवरूप होणारा, देवरूप होणारा, तुमच्या आयुष्य सुद्धा अतिशय आनंदमयी आणि सुखदायी असेल अशी मी प्रार्थना करते आणि मला ऐकून घेण्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद.